तर फायनली आता आपण मधून आम्ही निघालोय, कुर्ते बिडते घातले सगळ्यांनी, सकाळी परत चाललो आम्ही प्रेम मंदिरला, जरा सकाळची वाईफ पण घेणं गरजेचं आहे म्हणून. तर आता सगळा कारभार आटवून चेकआउट करून आम्ही निघालो डायरेक्ट. बाकी बघू आत्म जातं सकाळी कसं असतं काय. तर आता मतलब बर्फात प्रदेशातला प्रवेश करून जशी काही ई रिक्षा आम्ही घेतलेली, त्या भाईने आम्हाला एवढा भारी थंडावा दिला आहे, सगळ्यांची वाट लागली. सगळ्यात जास्त मजा आली विनूला आणि रुपेशला. हे बघा, तर तुम्हाला ई रिक्षामध्ये थंड थंडमध्ये फिरून कसं वाटलं? बेस्ट, एकदम भारी. सकाळ सकाळ असं इथला थंडगार वातावरण खूप चांगलं वाटतं. हां, चालू प्रेम म्हणजे परत थोडं त्या भयाने आम्हाला लेच उतरवला, तिकडे जरा पाठच उतरवला, भरपूर चालत जायला लागेल. आता काय करू नाही शकत, ऑप्शन नाही. तर 1.5 किलोमीटर आता आम्हाला चालत जायला लागतं. राहू दे, काय आहेत आलो तर जातो. तसं काल आम्ही आलेलो रात्री, तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असाल. पण आता दोघांची इच्छा आहे बोलतो, रील काय खपत नाही आमच्या, बनवायचं अजून. पण चला, सुजन आणि रुपेश भाई ऐकतच नाहीत, आम्हाला ट्रान्झॅक्शन पाहिजेच पाहिजे दिवसाचे आणि नाईटचे. काल 150 व्हिडिओ काढलेत, अजून आज 150 काढायचे आहेत. सगळ्यांचे ट्रान्झॅक्शन द्यायचे आम्हाला. उभे आडवे किडवे सगळेच असं. आता जाऊ आता व्हिडिओ काढू. मी तर आहे, मला तर उपच सोंड्या बनवून ठेवलाय. घे मोबाईल काढ व्हिडिओ, घे मोबाईल काढ व्हिडिओ. या दोघांनी जा फक्त, मी जास्त नाही काढलं. तर आता मी परत आलो प्रेम मंदिरला. तर अजून बघू प्रेम मंदिर सकाळच्या वेळी कसं दिसतं, काय असतं नाही काय नसतं. बाकी यांचे अजून चालू आहे ते फोटोशूट वगैरे, तर मी पण थोडा करेन. तर बघू बाकी सकाळचा सीन कसा असतो. तर आता देऊळ आम्ही डायरेक्ट बंद करूनच बाहेर निघालो, नंतर टायमिंग झाला होता बंद करायचा दुपारचा, मग आता बंद केला आणि मग निघालो बाहेर. आता इथून आमचं वेगळा काल प्लॅनिंग आहे, ते बघू काय काय प्लॅनिंग आहे काय नाही ते. तर इथून गेला बॅग घ्यायला, बॅग घेऊन आला येतो आता सध्या. आता मी निघतो, बघूया कुठे काय करायचं आणि कुठं काय करायचं. तर आता आम्ही आलो आहे चेंज करून, इव्हन बाहेर नाही तर बघू शकता तुम्ही. आम्ही पण वाईटम आहे आज सगळे, दोघं जण गेलेत मी चेंज करायला. आम्ही आलो चेंज करून. आता इथून काय प्लॅन असणार आहे विनय सर आपला? हो विनय साहेब, अजून प्लॅन काय असणार आहे?
तू कुठे जा तर आता मी चाललो द्वारका दिशला आणि रिक्षातून ऑटोमधून परत चेंज करून ऑटो त्या भाईला इथे एंट्री नाही वाटतं म्हणून त्याने आम्हाला थोडं लांब सोडलं. चालत चाललो आहे. आपल्यासोबत रुपेश पण आहेत. रुपेश भाई कैसा लग रहा आपको आज? आज मस्त एकदम दिवस चालला आहे आमचा. आज शेवटचा दिवस आहे वृंदावनमध्ये. त्यानंतर आता आम्ही घरचा प्रवास सुखाचा प्रवास. सुखाचा नाही कटकटीत जर सुख करता इथे आहे मित्रांनो सगळ्यांनी या मजा येते पक्की. तर आता आम्ही आलो शॉपिंगला जन्मभूमीला. तर आता तुम्ही बघू शकताय 2:30 वाजलेत पण इथे उन्हाचा काय नामो निशान नाहीये. म्हणजे थंडी जेवढी मस्त आहे इथे. जास्त गार पण नाही जास्त गरम पण नाही. मस्त कडक वातावरण आहे. मजा येते. सूर्यदेव तुम्हाला दाखवतो. थोडे थोडे दिसत आहेत जास्त नाही. बाकी आम्ही आता फिरतोय शॉपिंग करत. शॉपिंगमध्ये काय काय घेतलं ते बघूया आणि नंतर तुम्हाला सांगतो काय काय घेतोय ते. ओके तर आता आम्ही चाललोय शॉपिंगला. तर मग बघा तर भाई लोकांनो आता मजबूत आणि खूप खतरनाक वाली शॉपिंग झाली आमची. तर आता आम्ही निघालोय जेवण वगैरे करून. आता आमची ट्रेन आहे 6 वाजता. आता वाजले 4 वाजता पण तुम्ही बघू शकता फुल अशा काही 10 वाजलेली फील येते. तर शॉपिंग बघा तुम्हाला दाखवतात किती केले. हे बघा या भाईने सगळ्यात जास्त शॉपिंग केली आहे आमची कारण की त्याला अख्ख्या गावाला वाटप करायचंय. बाकी आमचं सगळ्यांचं कामकाम चालू आहे. तर मित्रांनो आता आम्ही चेंज वगैरे केलंय. झालंय आता निघालोय आम्ही लोक. ट्रेन आहे आमची 6 आणि आम्ही 5 वाजता जाऊन थांबलोय. खूप जास्त लवकर आलोय कारण की आमचा इथे येण्याच्या टायमाचा एक्सपिरियन्स खूपच भारी होता. तर म्हणून यावेळी आम्ही बिलकुल रिस्क घेतले नाही. आता निघालोय आम्ही. थोड्या वेळाने ट्रेन वगैरे येईल तर बघूया कसं काय होते. तर फायनली आता आम्ही स्टेशनला पोहोचलोय. तर इथे आमची थोडीशी एडिटिंग आणि इथे चालू आहे तर वेटिंग चालू आहे ट्रेनची. आपले रुपेश भाई सुजल भाई आणि इथे आपले विनय मुंबईकर साहेब ते थोडे बिझी आहेत. तर इथे बिझी तुम्हाला समजत असेल कुठे बिझी आहे ते. तर आता ट्रेनचा वेट करतोय. ट्रेन आल्यानंतर मग आता इथून उडवंची आणि मग काय ते घिसी बिडी जिंदगी. रोज सकाळी उठा कामाला जा कामावरून घरी या झोपा परत जा त्या जिंदगीला आपली सुरुवात. तर यांची जरा जिंदगी चांगली होईल कारण की कॉलेज होईल. तुम्हाला कसं वाटतं इथे येऊन आणि घरी जाऊन कसं वाटतं? आम्हाला सुट्टी कॉलेज नंतर या ना ऑफिसला जायचंय उद्यापासून. हे हे आम्ही सगळे ऑफिस वाले. हे बघा हा चेहरा बघा हा पण ऑफिस वाला तोंड आहे. काय करणार आता आमचा कसं आहे ते बॉस जे असते ते बोलत असते आम्हाला ऑफिसला सोमवारी म्हणून आम्हाला जायला लागते. आता आम्ही इथंच मजा करते. मग काय आम्हाला बॉस जाऊन नाही देते ना ते बॉसच्यावर बंद मारते. आम्हाला जबरदस्ती जायला पडते. मग काय आणि त्यात आमचा पापी पेट तो भरणार कसा म्हणून दाव तर लागत. सुट्टी ले सकता है मैं बोला बॉस मेरे को छुट्टी लेने का है. मेरे को जाने का मजबूरा तुमका आने का तो आओ नहीं तो मैं तो जा रहे बाबा. तर अशा प्रकारे आमची मजबुरी वगैरे होती. काय होती मजबुरी ते तुम्हाला आम्ही सांगितलं. तर त्या मजबुरीमुळे आम्हाला जावं लागतं नाही तर आम्हाला तो वर्षभर ठेवलं तरी कोण काय विचारायला येणार नाही ना आणि काय बोलणार नाही की आम्हाला काय ठेवत आहे. तर हीच आमची जिंदगी काय ते. आता बाय बाय.